साहब एस टी कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी त्याचबरोबर भाजपचे नेते सदाभाऊ खोत असतील, गोपीचंद पडळकर असतील, यांच्यासोबत प्रदीर्घ मोठी चर्चा झालेली आहे 4 तासाहून अधिक. काय तोडगा निघाला, काय पर्याय सुचवलेले आहेत, काय सांगाल? एस टी कर्मचाऱ्यांच्या या संपाच्या बाबतीत तोडगा काढण्यासाठी आज आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर आणि जे संपकरी कामगार आझाद मैदानमध्ये बसलेले आहेत त्यांचे प्रतिनिधी यांच्याबरोबर ही बैठक झाली. या बैठकीमध्ये विलिनीकरणाच्या ची मागणी ही त्यांची अतिशय आग्रही होती, परंतु विलिनीकरणाची मागणी आम्ही मान्य करू शकत नाही, कारण हा विषय हायकोर्टाच्या आदेशान्वये हा उच्चस्तरीय समितीच्या समोर आहे आणि त्या समितीला 12 आठवड्याची मुदत दिलेली आहे आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतरच त्यावरती कारवाई होईल. यावर त्यांनी हा कालावधी कमी करावा अशी मागणी केली, जी मागणी आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही कमिटीशी बोलून ती मान्य करू शकतो, कमिटीचा अहवाल जर लवकर देता आला तर तो देण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि आम्ही तो देण्याचा प्रयत्न करू. पर्याय काही सुचवले यावर समितीचा अहवाल जर विलिनीकरणाचा आला तर तो त्या बाबतीमध्ये काय करायचं, कारण समितीने जर अहवाल दिला तर त्या सकारात्मक दिला, विलिनीकरणाचा दिला तर शासन तो मंजूर करेल, परंतु जर कमिटीने नकारात्मक अहवाल दिला तर काय करायचं याच्यावरती देखील त्यांच्याशी चर्चा झाली. यावर त्यांचा जो प्रलंबित मागण्या आहेत त्यांचा बऱ्याच दिवसापासून वेतनवाढीचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. साधारण सर्व कामगारांची मानसिकता अशी आहे की शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन मिळालं पाहिजे आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून किती त्याच्यावरती आपण बोजा घेऊ शकतो किंवा शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाप्रमाणे या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर त्याचा एकंदर अभ्यास करून निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये शासन सकारात्मक आहे असं मी त्यांना सांगितलेलं आहे. म्हणजे ज्या त्यांच्या 2 प्रमुख मागण्या होत्या या बाबतीमध्ये शासनाने आपला सकारात्मक विचार ठेवलेला आहे. या बाबतीत आत्ता ते कामगारांशी चर्चा करायला गेले आहेत आणि कामगारांशी चर्चा करून ते आम्ही पुन्हा एकदा भेटण्याची त्यांनी तयारी दाखवलेली आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की मी माझ्याकडनं जे सगळे प्रयत्न केलेले आहेत, संपकरी कामगारांनी संपवून लवकरात लवकर कामावर येण्यासाठी शासनाकडनं सर्वतोपरी प्रयत्न चालू आहे. आमची कामगारांना एकच विनंती आहे की एखादी गोष्ट कोर्टाच्या समोर असताना आडमुठे धोरण स्वीकारून कृपया हा संप अधिक वाढवू नये, कारण एस टी फारच नुकसानीत आहे, तिला बाहेर काढण्याचा जो प्रयत्न करतो आहे त्याला कामगारांनी देखील मदत केली पाहिजे आणि म्हणून आज आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. ते गेले आहेत कामगारांशी चर्चा करायला आणि ते चर्चा करून आज जर त्यांनी भेटायची तयारी दाखवली तर आज भेटू, उद्या भेटायची तयारी दाखवली तर उद्या भेटू. या सगळ्या गोष्टींवरती पूर्ण सविस्तर चर्चा झाली. एस टीचं उत्पन्न, एस टीचा खर्च, 2 वर्षातलं एस टीचं नुकसान, ते भरून काढण्यासाठी काय काय आम्हाला करावं लागेल या सगळ्या गोष्टी त्यांच्यासमोर आम्ही सादर केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की त्यांच्या देखील लक्षात हे आलं असेल की ह्या सगळ्या गोष्टी करताना एस टीला देखील आर्थिक गरकेतनं बाहेर काढणं गरजेचं आहे. आजच्या बैठकीनंतर त्यांनी संप मागे घेण्याबद्दल काही तुमच्या संबंधात बोलले? मी सतत आवाहन करतोय, मी त्यांना देखील केलं आहे आणि मी संपकरी कामगारांना देखील आवाहन करतोय, लवकरात लवकर संप मागे घ्या, कारण संप चालणं हे एस टीच्या दृष्टिकोनातनं आणि कामगारांच्या दृष्टिकोनातनं देखील चांगलं नाही. नाही, मी माझी बाजू त्यांना सांगितली आहे, त्यांनी मला असं सांगितलं की आम्ही कामगारांशी बोलतो
आणि परब आपल्याशी संपर्क साधतो. असं संप करणाऱ्या सर्व कामगार संघटनांना बोलवलं जात नाही बैठकीला चर्चेसाठी, असं काही संघटनांचं म्हणणं आहे. सगळ्यांना बोलवू असं मी एस टी कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी देखील बोलतोय. त्या दिवशी देखील त्यांची मीटिंग मी घेतली आणि मी ताबडतोब आता त्यांच्याबरोबर दुसरी बैठक पण त्यांच्याबरोबर आता घेणार आहे. हे जे लोक आत्ता जे बोलत आहेत हे संघटनांच्या व्यतिरिक्त येऊन बोलत आहेत. माझी सगळ्या कामगारांशी बांधिलकी आहे, संघटनांशी देखील बांधिलकी आहे, सगळ्या कामगारांशी देखील बांधिलकी आहे. आणि म्हणून आम्ही कोणालाही बाहेर ठेवून कुठलंही काम करू इच्छित नाही. मी संघटना किंवा कामगार, माझ्यासाठी एस टी परिवार हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. अवमान याचिका हायकोर्टाचा अवमान झालेला आहे, इंडस्ट्रियल कोर्टाचा अवमान झालेला आहे आणि त्याच्यामुळे अवमान याचिका चालणार आहे. कारण तो आमचा अवमान नाही आहे, तो कोर्टाचा अवमान आहे. त्यामुळे कोर्टाच्या अवमानाच्या बद्दल कोर्ट निर्णय देईल सोमवारी. संप मिटवण्यासाठी काय प्रस्ताव द्यायचे, कारण 4 तास बैठक झालेली आहे, काय प्रस्ताव दिला होता, काय नवीन पर्याय दिले, किती पर्याय त्यांनी मान्य केलेले आहेत? नाही, मी आत्ता जे आपल्याला सांगितले हे दोन्ही पर्याय मी त्यांच्यासमोर ठेवलेले आहेत. मागची बैठक काही सकारात्मक झाली का, तोडगा निघेल का पुन्हा? माझ्याकडनं ही बैठक सकारात्मक झालेली आहे. आता कामगार याला कसा प्रतिसाद देतात यावर सगळं पुढचं भवितव्य अवलंबून. विलिनीकरणाचा मुद्दा मात्र शक्य नसल्याचं काय सांगायचं? सांगितलं नाही कधी गोष्ट किती वेळा सांगायची. विलिनीकरणाचा मुद्दा हा हायकोर्टाने नेमलेल्या कमिटीच्या समोर आहे आणि कमिटी जोपर्यंत त्यांचा अहवाल देत नाही तोपर्यंत त्यावरती कुठलाही विचार होऊ शकत नाही. निलंबन झालेलं आहे, त्यांच्याविषयी काही चर्चा झाली नाही. जोपर्यंत संप मागे जात नाही तोपर्यंत या विषयावरती चर्चा होऊ शकत नाही. भारतीय जनता पार्टीचेच नेते चर्चेला येतात असं अनेकांचं म्हणणं आहे. सध्या जे आंदोलन चाललं आहे ते त्यांचेच नेते चालवत आहेत. धन्यवाद. किती एस टी सुरू आहेत सर? एस टी किती सुरू आहेत आता? हां सर, एस टी काही प्रमाणात सुरू झालेले आहेत. मला असं वाटतं की एस टीचे बरेचसे कामगार काम करायला इच्छुक आहेत. आता मी काही अजून वाढ बघीन, नाहीतर आम्ही पोलीस संरक्षणामध्ये एस टी कर्मचारी जे कामावर इच्छित आहेत त्यांना आम्ही पूर्णपणे पोलीस संरक्षण देऊ. ह्या सगळ्या विषयावरती चर्चा झाली होती की हे जे तोडगे वेगवेगळे एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि त्यांच्या संदर्भातले काय आपण पर्याय देऊ शकतो या संदर्भात पवारसाहेबांना सकाळी मी भेटलो आणि पवारसाहेबांशी चर्चा करून मग ह्या चर्चेला मी आलो.